नमस्कार मित्र हो, एस वी मराठी चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत। आज आपण संत तुकाराम महाराज यांचं विचार जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एस वी मराठी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील। तर चला तर जाणून घेऊया, हरिनाम जप करणाऱ्याला यमाची बाधा होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, साधकाने हरीचे नामस्मरण केल्याने काय लाभ होतो हे या अभंगातून सांगितले आहे। हरिनामाचा जप जो सतत करील त्याला इतर काहीच करण्याची गरज नाही, इतके नामस्मरण सोपे आहे। संत हे सतत सोपाच भक्तिमार्ग सांगत असतात। हरी म्हटल्याने आणि काय होते, हरी म्हटल्याने अनंत जन्माची पातके जळून नष्ट होतात, पुण्य होते, ऊर्ध्वगती मिळते। वैष्णवान पुढे कलिकाल थरथर कापतो। ज्या कलिकालाने जगाचा फडशा पाडला तो कलिकाल वैष्णवांना पाहून घाबरतो। हरीचे स्मरण केल्याने भोग प्राप्त होतात आणि चारी मुक्ती प्राप्त होतात, हेच माऊली हरिपाठाच्या पहिल्या अभंगातल्या पहिल्याच चरणात सांगतात। काय होते तर यातायात चुकतात। संतांनी पुन्हा पुन्हा जन्म घेणे व मरणे याला यातायात म्हटले जाते। हा मनुष्य देह एकदाच मिळतो, देवाप्रत जाण्यास हे एक साधन आहे। त्यासाठी तपे, अनुष्ठान, योग, याग अशा खडतर साधना करण्याची गरज नाही। बरं, या साधना सर्वांना करता येणे शक्यही नाही। प्रकृती धडधकट असेल तोच करू शकतो। बरं, त्यात दोष घडला तर पातक मात्र लागते, पुण्य तर दूरच राहते। तसेच जीवाला घात होण्याचा धोका असतो। हरी नामस्मरण केल्याने संसाराची बंधने तुटतात आणि नामस्मरणाची गोडी वाढत जाते। इतर मार्गांना गबाल म्हणजेच कचरा टाकाऊ असे ते म्हणतात। अहो, एकदा तुम्ही प्रेमाने हरिनाम जपा, काल यम तुम्हाला शरण येईल। सर्व जग हे यमाचे पाहुणे आहेत, पण हरिनाम जप करणाऱ्याला यमाची बाधा होत नाही। धन्यवाद मित्रांनो, हे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर एस वी मराठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन विचार, नवीन विषय घेऊन।